संजय राऊत के कारण मैच खेलने मी आता 4 वाजेनंतर अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू. परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली. धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे. बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे जे लोकसभा सॉरी विधानसभेमध्ये 67% बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये 75% बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकग्नाइज केलं आहे. सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय? म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का? असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले. रात्री लपून आले नाहीत, दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः व्हिजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्या तेही आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही कामं मतदारसंघातले असतील इतरही काही विषय होते आणि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही. त्यामुळे जे लोक स्वतःच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही. आमचं काम अगदी स्पष्ट असतं त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केले. सांगतो मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे 40+10=50 आणि भारतीय जनता पक्षाचे 106 असे 164 लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा 164 विरोधात 99 म्हणजे बहुमताचं सरकार आहे. आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये. हे 205 पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत आणि ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं. सर हिंदी में बात करा, सर हिंदी में. आज मेरिटवर उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे.
त्यांचा पराभव दिसतावून अशा पद्धतीची वक्तव्य करतायत का? त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून, सरकार आज पडणार, सरकार उद्या पडणार, अनेक ज्योतिषी आणले, सरकार काही पडलं नाही, मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं. मुख्यमंत्री काही बदलले नाही, सरकार अधिक मजबूत झालं, सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करतंय, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, महायुती नंबर 1 आली, यांचा नंबर शेवटून पहिला आला, म्हणजे पार खाली गेले ते, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे.